सुरुवातीलाचं दोन बाबींचा उल्लेख करतो. त्यापैकी पहिली गोष्ट अशी की जब्बार हा सर्वार्थाने मला ज्येष्ठ असताना, खरं म्हटलं तर मी आधी बोलायला पाहिजे आणि नंतर त्यांनी बोलायला पाहिजे, परंतु मला असं दिसतं की ज्या गोष्टीसाठी मी बोलावं अशी संयोजकांची कल्पना आहे, ती गोष्ट ही नंतरच्या आयुष्याशी अधिक संबंधित आहे. म्हणजे तन्वीर सन्मानचा यावेळी जब्बार प्रमुख पाहुणा होता आणि तो असं म्हणाला की मी इथं आल्यानंतर मला असं लक्षात आलं त्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये की अरे 25 वर्षात मी नाटकच केलेलं नाही. तर ही गोष्ट खरी आहे. त्याचाच व्यत्यास असा की खरं म्हटलं तर माझ्या 40 नंतर आणि डॉक्टरांच्या 60 नंतर डॉक्टरांची आणि माझी भेट झाली. दुसरी गोष्ट अशी की रूपवेध हे जे पुस्तक आहे ज्याचं आज प्रकाशन झालंय, त्याच्या संदर्भात मी काही बोलणार नाही. जशी जब्बारच्या हातामध्ये आधी मिळालेली प्रत होती तशी त्यांनी ती मला दिलेली नाही, आणि दिली असती तरी देखील मी त्याबद्दल बोललो नसतो. याचं कारण जे त्यांनी सांगितलं की मला स्वतःला असं वाटतं की मी जे बोलावं अशी संयोजकांची कल्पना असेल ते बहुधा रूपवेधाच्या मध्ये न आलेल्या डॉक्टरांच्या रूपाचा वेध निदान तुमच्यापर्यंत पोचावा अशी कल्पना असेल. आणि या अर्थाने मी मगाशी असं म्हटलं, जब्बार दोनदा असं म्हणाला की ते गुरु आहेत आणि मी असं म्हटलं की ते माझे ज्येष्ठ सहकारी आहेत. आणि आपल्यापैकी कुणाच्याही मनामध्ये स्वाभाविकपणे असा प्रश्न पडू शकेल की डॉक्टर लागू तुमचे सहकारी कसे काय? म्हणजे नाटक, सिनेमा, अभिनय, संगीत हे डॉक्टरांच्या अत्यंत आवडीचे आणि तज्ज्ञतेचे विषय आहेत आणि यातलं मला काहीही कळत नाही हे त्यांना परमेश्वर नाही इतक्या ठामपणे माहीत आहे. मी पुण्यात राहत नाही त्याच्यामुळे मी क्वचित त्यांच्याकडे चहाला जातो आणि माझ्या घरी त्यांना चहाला बोलवण्याची काहीच शक्यता नाही कारण पुण्यामध्ये माझं घर नाही. आम्ही ज्या ज्या वेळेला कधी रात्री एकत्र असू त्या त्या वेळेला ड्रिंक्स घेणं ही कशी कला आणि संस्कृती आहे हे त्यांनी मला पटवण्याचा प्रयत्न केला आणि ते कसं घातकच आहे हे मी त्यांना पटवण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोघंही पुरेसे हट्टी असल्यामुळे ते मला पटवू शकले नाहीत, मी त्यांना पटवू शकलो नाही. आणि एवढं अपुरं म्हणून की काय, त्यांचं असं मत आहे की परमेश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा गेल्या 5000 वर्षामध्ये मिळालेला नाही, त्यामुळे परमेश्वराधिष्ठित धर्म ही या देशातली सगळ्यात मोठी मूलभूत अंधश्रद्धा आहे आणि जोपर्यंत या अंधश्रद्धांचं निर्मूलन दाभोळकर तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला काही अर्थ नाही. तुम्ही डावपेचात्मक भूमिका म्हणून सध्याचं काम करताय असं मी समजतो आणि हे मला मान्य नाही. मी ते डावपेचात्मक करत नाही. भारतीय संविधानाची अतिशय स्पष्ट भूमिका आहे, त्याच्यामध्ये देव आणि धर्माचं व्यक्तीला उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. मी भारतीय संविधानाची चौकट मानतो आणि त्याही पलीकडे जाऊन साक्षात डॉक्टर लागोनी यांची भूमिका केली, ते देवकीनंदन गोपाला म्हणणारे गाडगे बाबा यांनी एकाच वेळेला धर्मही पाळला आणि कठोरपणे अंधश्रद्धेवर प्रहार केले आणि नीतीचा प्रचार केला. सांगण्याचा मुद्दा असा की एवढं सगळं असताना ते झाले कसे सहकारी आमचे? म्हणजे मला असं आठवतं की मी 82 माझं प्रॅक्टिस बंद केलं आणि पूर्णवेळ कार्यकर्ता बनलो. पूर्णवेळ कार्यकर्ता बनणं ही त्या काळामध्ये ज्यावेळी एन जी ओ कल्चर निघालेलं नव्हतं त्यावेळी फारशी सोयीची गोष्ट नव्हती. असे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये होते की जे काम करत होते त्याच्याबद्दल घरच्यांना वाटत होतं ती फुकटची फौजदारी आहे, समाजाला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं आणि ते ज्या समाजासाठी काम करत होते त्यांची कुवत नव्हती की ते त्यांना काही मदत देऊ शकतील. अशा लोकांना मदत देण्यासाठी ते मागतील त्यावेळी खिशामध्ये हात घालणं अशी खासियत असलेली दोन माणसं, एक डॉक्टर श्रीराम लागू आणि दुसरे निळूभाऊ फुले. पण नंतर असा विचार आला की हे असं किती दिवस चालणार, म्हणून मग सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापना झाली. डॉक्टर त्याचे संस्थापक अध्यक्ष,
मी त्याचा संस्थापक कार्यवाह आणि उत्साहाने डॉक्टरांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली. ते कुठेही शूटिंगला गेले की भेटेल त्या नटाला पैसे मागायचे आणि माझ्याकडे ते चेक पाठवायचे. त्याच्यावर कधी जयप्रदाची सही असायची, कधी धर्मेंद्रची सही असायची आणि त्यामुळे अतिशय कौतुकाने कुतूहलाने माझे मित्र आणि आम्ही सगळेजण ते बघायचो. आणि अचानकपणे डॉक्टरांच्याकडनं ते चेक येणं बंद झालं. मग मी डॉक्टरांना म्हटलं की असं काय झालं, ते म्हणाले काय आहे दाभोलकर, मला असं लक्षात आलं की हे लोक मी पैसे कशाला मागतोय हे विचारतच नाही. काय तुम्ही काय डॉक्टर वाईट गोष्टीसाठी मागणार आहे का, घ्या. असं नाही म्हणले, आपण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. मग आम्ही लग्नाची बेडी नावाचं एक स्टार स्टडेड नाटक केलं. म्हणजे एकाच नाटकामध्ये श्रीराम लागू, निळूभाऊ फुले, सदाशिव अमरापूरकर, सुधीर जोशी, रोहिणी हट्टंगडी, रीमा, तनुजा, भारती अचरेकर, सुहास जोशी एवढी सगळी मंडळी डॉक्टरांच्या धाकाने 21 दिवस महाराष्ट्रामध्ये फिरली आणि खर्च वेच वजा जाता 21 नाट्यप्रयोगातनं 26 वर्षापूर्वी 21 लाख रुपये आम्हाला महाराष्ट्राने. त्याच्यामध्ये डॉक्टरांचं फार मोठं योगदान आहे पण ते तिथं संपत नाही. त्याच्यानंतर पैसे वाढवायचे ठरले. मग मी अशी कल्पना काढली की आपण असं सांगू विद्यार्थ्यांना की तुम्ही एक वेळचा उपवास करा आणि त्यातनं वाचलेले रुपये 5 आम्हाला द्या. मला लोकांनी मूर्खात काढलं, ते म्हणले दाभोलकर तुम्ही कुठल्या जगात वावरताय, अशी मुलं काय उपवास करतात, पैसे देतात का आणि त्यातनं काय निधी गोळा होतो का. म्हणून मी सातारा जिल्ह्यामध्ये म्हटलं प्रायोगिक तत्वावर राबवू. सर्व शाळातल्या सर्व विद्यार्थ्यांना मी जी पत्रं पाठवली त्याच्यावर बाबा आमटे, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, जयंत नारळीकर, अण्णा हजारे आणि पवी सावंत या 6 जणांचं आवाहन होतं की मुलांना उपवास करा. काही झालं नाही आणि मी शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे गेलो. मी त्यांना म्हटलं की काय करावं, ते म्हणले की काय मला तर कळत नाही. म्हणले की खरं मुख्याध्यापकांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे होता पण आपण कोणी सेलिब्रिटी आणू शकू का. मी म्हटलं हो आणू शकू की, ते म्हणले कोण येतील. मी म्हटलं डॉक्टर लागू आणि निळूभाऊ येतील, ही जबाबदारी माझी. आणि आम्ही एकाच दिवसात सातारा जिल्ह्याचे 2 भाग करून मुख्याध्यापकांची इकडं आणि मुख्याध्यापक 300 मुख्याध्यापकांची इकडं 300 मुख्याध्यापकांची तिकडं अशी बैठक घेतली. मुख्य आवाहन केलं डॉक्टर लागूने. लक्षात घ्या की डॉक्टर लागूंच्या आवाहनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग असा होता, तुम्ही मुलांना हे सांगा की त्याने उपवास करून 5 रुपये परवडत नसतील तर देऊ नका, 3 रुपये देऊ नका, 2 रुपये देऊ नका. पैसे दिले नाही तरी चालेल पण कार्यकर्ते काम करतात याच्यासाठी उपवास करा हे तुम्ही मुलांना सांगा. सातारा जिल्ह्यामध्ये 48,000 मुलांनी उपवास करून 2,50,000 रुपये मिळाले. त्याच्यानंतर डॉक्टर लागूंच्या सह जवळजवळ महाराष्ट्रभर आम्ही हा उपक्रम राबवला आणि जवळजवळ 25 लाख रुपये आम्ही मिळवले. आणि डॉक्टर लागूंना त्याच्यासाठी थेट आम्हाला मुख्याध्यापक वगळून थेट विद्यार्थ्यांच्यातच घेऊन जायला लागलो. पण मोठेपण हे दोन्ही टोकाचं. हे सुरू होण्याच्या आधी डॉक्टरांचं मला एक पत्र आलं योगायोगाने. ते माझी सहज काल फायली चाळत असताना मला असलं. पत्र अतिशय वेगळं आहे. पत्रात असं लिहिलेलं आहे, सत्तेमध्ये बातमी आलेली आहे त्याच्यामध्ये मी 22 लाख रुपये इन्कम टॅक्स चुकवला असं लिहिलेलं आहे. खरं म्हटलं तर तो आकडा 2.5 लाख आहे आणि 2.5 लाख मी चुकवलेला नाही. त्याच्याबद्दल मी कोर्टामध्ये लढतोय. माझी अशी प्रवृत्ती नाही आणि 22 लाख इन्कम टॅक्स व्हावा अशी माझी आज ऐपतही नाही. परंतु मी तुम्हाला हे यासाठी कळवतोय की तुम्हा विषयांना याच्यामुळे एम्बरासिंग नाहीये. सामान्य कृतज्ञता निधीची विश्वासार्हता येऊ नये. त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर मी पत्राद्वारे माझा राजीनामा देत आहे. मी राजीनामा दिला तरी देखील मी तेवढंच काम करीन. मात्र मी काम करणं हे जर तुम्हाला वाटत असेल की योग्य नाही तर तुम्ही मला ते सांगा. याच्यामध्ये माझं तरी हौतात्म्य नाही, कसलाही कटपणा नाही. एका चांगल्या सामाजिक कामाला
माझ्यामध्ये अकारण बाधा येऊ नये अशी भूमिका आहे. हे लिहिणारे लागू त्याच्यानंतर मी 1,00,000 रुपये मिळवले आणि शांतपणे जब्बार 80 वर्ष पुरे झाल्यानंतर डॉक्टर सामाजिक कृतज्ञता निधीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तो अजून आम्ही स्वीकारलेला नाही पण डॉक्टर त्याच्यानंतर कधी तिकडे फिरकले नाही. अवघड आहे, आपल्याला वाटतंय त्याच्यापेक्षा ही गोष्ट फार अवघड आहे. असे पैसे मिळवण्यासाठी स्वतः वणवण करून फिरल्यानंतर इदम्न मम म्हणून ते सुरू. मग दुसरा संबंध जो आला ज्याचा उल्लेख अनेक पातळीवर या ठिकाणी आलेला आहे तो असा की मी आणि डॉक्टर एकदा सोलापूर गेलो होतो. रोटरीने कार्यक्रम घेतला, 15 मिनिटं चौघांना होती, त्यांना 15 आणखी दोघ जण आणि वेळ होता परमेश्वराच्या अस्तित्वावर आणि तो रंगला पण त्याला वेळच पडला नाही. त्याच्यानंतर मी आणि बार्शीला निघालो होतो. मी त्यांना म्हटलं डॉक्टर असं करा तुम्ही मला 2 दिवस द्या म्हणजे आपण दोघ जण ह्याच्यावर एक सविस्तर चर्चा जाऊ. मग ते म्हणजे की तुम्ही मला 2 महिन्यातनं 1 दिवस मागताय, मला एकदा हे महाराष्ट्र सांगून शिव्या खायची हौस आहे, त्याच्यामुळे मी आता काही कमी केलंय, मी तुम्हाला 1 महिन्यात 2 दिवस देतो. आता हे लक्षात घ्या, हे पण अवघड आहे. पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर जे बोलत होते ते प्रक्षोभक होत. त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या व्यासपीठावर मी प्रतिवाद करतो. डॉक्टर सांगतात ते मला मान्य नाही. डॉक्टर लागूंचं मत नाहीये आमचं, माझं त्यांच्यासारखं मत नाहीये आणि परमेश्वराला रिटायर केलं अंधश्रद्धा निर्मूलन होणार नाही मान्य नाही असं म्हणत असताना देखील एक विवेकी विचारात मंथन होत आहे. म्हणून डॉक्टर आमच्या बरोबर आले. औरंगाबादला पावरांनी आमच्यावर फिजिकल हल्ला केला, मला मारहाण केली. डॉक्टर गाडीत बसले होते पण डॉक्टरांनी न उच्चारलेल्या उच्चाराबद्दल प्रचंड कलहोल माजवला आणि त्याच्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की हे आसले बिल्ले काय झाले म्हणून आमचे कार्यक्रम बंद होतील अशा भ्रमात तुम्ही राहू नका, हे कार्यक्रम आम्ही करणार. 4 महिन्यानंतर करून आमचा कार्यक्रम होता, मला रात्री आम्ही झोपलो होतो. सर्वांचे संयोजक रात्री 1:30 आले, ते म्हणले उद्या कार्यक्रम होणं शक्य नाही आहे, धमकी देण्यात आलेली आहे, हॉल कार्यक्रम करण्यात आलेला आहे, ध्वनिक्षेपक नाकारलेला आहे, तुम्ही उद्या कळवणला येऊ नका असं तुम्हाला सांगायला आम्ही आलो. मी म्हणजे रात्रीचा 1:30 डॉक्टरना उठवत नाही पण मी सांगतो उद्या आम्ही कळवणार आमचा कार्यक्रम होणार. हॉल नाही मिळाला तरी चालेल, नाही मिळाला तरी चालेल, तेव्हा हॉल समोर रस्त्यावर उभं राहून मी आता लागू बोलणार, कोणीही आमचा आवाज बंद केलेला आला चालणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हटल्यानंतर डॉक्टरना म्हटलं की डॉक्टर मी असं म्हटलेलं आहे आणि आपण करायचंय. अर्थातच डॉक्टर म्हणाले आम्ही फक्त जर व्यावहारिक हुशारी म्हणून गाडी बरी सोडली आणि चालत आम्ही त्या ठिकाणी गेलो. पर्यंत आमच्या या भूमिकेमुळे कार्यक्रमाला जोर आलेला होता, तो कार्यक्रम वगैरे सगळा उत्तम पडला. त्याच्यानंतर एका दौऱ्यावर असताना दिवसभरा 7:30 संध्याकाळी आम्हीला पोहोचलो. डॉक्टर भयंकर होते, ते मला म्हणले अवकर आता आजचा संध्याकाळचा कार्यक्रम मिस करा, मी आता पडतो आणि आपल्या खोलीत पडले, मी बाहेरच्या खोलीत तेवढीच पी आले. मी म्हटलं तो तुमचा कार्यक्रम आहे ना, मी डिवाईस पी आले. मी म्हटलं ते म्हटलं लक्षात ठेवा बरं का, देवाच्याबद्दल वगैरे काही बोलायचं बोलायचं असेल तर ते म्हटलं अंधश्रद्धेचं वगैरे पाहिजे. याला काय उत्तर द्यावं असा विचार करतोय तोपर्यंत डॉक्टर आपण बाहेर आलेच. अरे काय काय म्हणला तुम्ही, आता ते DYSP ला आज डॉक्टर लागत नव्हतं ना, तो एकदम जरा उठून नाही सर म्हणजे तसं काय आहे असं म्हणत होतो की तुम्ही जरा देवा म्हणला तर बरं होणार नाही का, शिवसेनेने दिली आहे, शिवसेनेचे महापौर वगैरे वगैरे. डॉक्टर काय बोलायचं मला चांगलं कळतं, आम्ही कसं करायचं हे तुम्हाला कळेल. त्याच्यामुळे डॉक्टरचा थकवा गेला. कुरुंकरांचं गाव आहे म्हणून मी तिथं सुरुवात करताना असं म्हटलं की कुरुंकरांचं एक प्रसिद्ध वाक्य असं आहे माझा ध्येयवाद नावाच्या प्रकाशित लेखातलं की जे आम्हाला दोघांना मिळून लागू होतं ते असं आहे, माझा देवावर विश्वास नाही, माझा धर्मावर विश्वास नाही, पण देव आणि धर्म मानणारे कोट्यावधी लोक माझ्या आजूबाजूला पसरलेले आहेत, त्यांच्यापासून तुटून पडण्यावरही माझा विश्वास नाही. मी माझ्या विचारात तडजोड करणार नाही कारण विचार माझ्या जीवनाची दिशा ठरवतो. मी आचारामध्ये लवचिकता धारण करीन कारण कोट्यावधी लोकांना बरोबर घेऊन जाण्यामध्ये मला रस आहे.
आता ह्या आमचा सगळा कार्यक्रम व्हायचा आणि मांडणीनंतर मग प्रश्नोत्तर व्हायची. कुठल्या तरी एका प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमामध्ये एकाला असा शोध लागला होता आणि त्यांनी असा प्रश्न विचारला की डॉक्टर लागू आणि डॉक्टर दाभोलकर, तुम्ही दोघांनी आपल्या मुलाचं नाव मुसलमानच का ठेवलं? काय विष्णू शंकर अशी काही चांगली नावं नव्हती का? आता हे तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं बरं का. माझ्या मुलाचं नाव हमीद आहे आणि डॉक्टरांच्या मुलाचं नाव तन्वीर आहे. डॉक्टर म्हणले की माझी साधी भूमिका अशी होती की आपल्याकडे जाती आणि म्हणजे जाती किंवा धर्म हे नावाने ओळखले जातात. समजा माझ्या मुलाचं नाव मी इब्राहिम ठेवलं असतं तर तो इब्राहिम श्रीराम झाला असता. इब्राहिमने त्याच्या मुलाचं नाव जॉन ठेवलं असतं तर जॉन इब्राहिम श्रीराम झाला असता. मग ही काय भानगड आहे अशी लोकांना वाटलं असतं आणि थोडी मजा आली असती. पण म्हणजे अडचण अशी झाली की तन्वीर हे नाव मुसलमान आहे हे कोणाला कळलंच नाही. त्यांना जसं वाटलं रणवीर तसं तन्वीर. पण तुम्ही लक्षात घ्या, कितीतरी वर्ष डॉक्टर लागू अनिसच्या कार्यक्रमासाठी आमच्या बरोबर फिरले, एकही नवा पैसा मी त्यांना कधी दिला नाही. मी जेवढे दिले तेवढे त्यांनी प्रवासाचे खर्चे स्वतःकडे ठेवले. त्यांना खोली एसी असेल हे मला बघणं शक्य झालं नाही. ती खोली त्यांना अनेकदा माझ्याबरोबर शेअर करायला लागली आणि या सगळ्यामध्ये त्यांनी जवळजवळ ते नटसम्राट आहे ते मोठीच गोष्ट आहे ते मान्य आहे, पण ते कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये शिरले हे फार अवघड गोष्ट आहे की वयाच्या 60 नंतर अशी भूमिका स्वीकारणं आणि निभावणं. त्याच्यामुळे पुढं काय व्हायला लागलं म्हणजे मग सत्यशोधकी लग्न आम्ही लावायचो. मग सत्यशोधकी लग्नाला पण आम्ही डॉक्टरना न्यायला लागलो. मग त्याच्यानंतर आमच्या अनेक परिषदा असायच्या, त्या परिषदांनाही डॉक्टर आम्ही बोलवायला लागलो. आणि म्हणजे तुम्हाला सांगतो की आम्ही शनिशिंगणापूरला सत्याग्रह केला की बाईला शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर प्रवेश मिळायला पाहिजे. डॉक्टर आमच्याबरोबर 2 दिवस कलेक्टरच्या दारामध्ये धरणं धरून बसले. 3रे दिवशी आम्हाला अटक केली सत्याग्रहामध्ये. अटक केल्यानंतर काहीतरी ते पोलीस आता मोठे लोक होते, एन डी पाटील, डॉक्टर बाबा आढाव, काहीतरी पोलिसांनी सह्या घेतल्या. आणि तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की पोलीस जामिनावर सह्या घेत आहेत. मी म्हटलं हो असं नाही, सत्याग्रहींनी जामीन द्यायचा नसतो, तुम्ही अटक झालेला आहे, तुम्ही शिक्षा भोगायला पाहिजे. सगळ्यांचे जामिनाचे कागद काढून घेतले. तो DYSP भयंकर वैतागला. तो म्हटला आता मी यांना तुरुंगात कुठे ठेवू. मी म्हटलं तुरुंगात कुठे ठेवा तुझा प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे का. मग शेवटी संध्याकाळी 5-5:30 वाजेपर्यंत त्या नगरच्या जेलमध्ये बऱ्यापैकी बराक जरा मोकळी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये श्रीराम लागू, एनडी पाटील, बाबा आढाव वगैरे गेले. आणि शेवटी जेलमधलीच ती बराक असती, लक्षात घ्या. तुम्ही कोणी जेलमध्ये गेला नाही म्हणून जेलमधल्या बराकाच्या संडासला पूर्ण बंद झालेलं दार नसतं. ते वरणं आणि खालणं थोडं मोकळं असतं की तुमची लज्जारक्षण व्हावं, पण तुम्ही आत आहात हे कळलं पाहिजे अशी स्थिती असती. आणि झोपायला शेवटी एक जाड अर्धच काहीतरी असतं. तिथं आम्ही सगळेजण रात्री झोपलो. सकाळी उठून आपली व्हरांड्यात डॉक्टर लागू खुर्ची टाकून बसले होते. समोर एक हौद होता, त्याच्यावर मी आणि एनडी पाटील आंघोळ करत होतो. आम्हाला गारपाण्याने आंघोळ करायची सवय. तिकडनं बाकीच्या लोक बाहेर आले, बाकीचे कैदी, त्यांना काही कळेच ना की डॉक्टर लागू हे कुठं आलेले आहेत तिथं. त्यांना वाटायला लागलं की शूटिंग बिटिंग काहीतरी दिसतंय आणि त्याच्यासाठी डॉक्टर लागू आले. आणि याची हाईट म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर 9:30 तो जेलर माझ्याकडे आला आणि तो आला माझ्याकडे, मला बाजूला घेतला. म्हटलं दाभोलकर एक विनंती आहे. तर आता मला कळेना की मी जेलमध्ये अटक आहे, तो जेलर आहे, तो मला विनंती करतो. मी म्हटलं काय हो. नाही म्हणले बायको असं म्हणते की डॉक्टर लागू इथं आले तर घरी जरा ब्रेकफास्टला बोलू. मी म्हटलं अहो आनंदाने मंजूर आहे तुमची विनंती. म्हटलं चला आम्हाला कुठे काय हाऊस पडली काय वाईट खायची. म्हणजे पुढं अशी एक वेळ आली की मला लोक कार्यक्रमाला बोलवायचे आणि मी कार्यक्रम स्वीकारल्यानंतर हळूच विचारायचे मग तुमच्याबरोबर लागू येणार आहेत का निळभाऊ फुले. आता कसं होतं बघा, यातला शेवटचा भाग सांगतो आणि पुढचा एक मुद्दा सांगून थांबतो. की एकदा सकाळीच आमचा जळगाव आणि धुळे दौरा होता आणि काय तरी संयोजनामध्ये चुकलं, काय ते सगळ्या संघटना एकत्र आल्या,
प्रचंड उत्साह असायचा. सकाळी 7:30 डॉक्टर, म्हणजे साधारणपणे 9:30 डॉक्टर तयार व्हायचे ब्रेकफास्ट करून, एक कार्यक्रम विश्रांती, दुपारचा दुसरा कार्यक्रम, दॅट्स ऑल. इथं सकाळी 7:30 एकाकडे चहा, 7:30 मग दुसऱ्याकडे 8:30 नाष्टा, मग तिसऱ्या घरी 9 भेट, मग चौथीकडे कार्यक्रम. तो करून आम्ही शिरपूरला गेलो. ते डॉक्टर लागू येणार हॉल नाही म्हणून प्रचंड मंडप घातलेला, तुलनेने उन्हाळ्याचे दिवस, त्याच्यामध्ये लाईट गेले, वर पंखा नाही, माईकच्यामुळे आवाज जात नाही. आणि मग असं सगळं करत 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 संध्याकाळी 8:00 आम्ही तो 40 कार्यक्रम संपवला. डॉक्टर आणि मी खोलीमध्ये आलो शांतपणे, 2 डॉक्टरांच्या घशाखाली गेले, तेही शांत बसलेले होते, मी असा समोर शांत बसलेला होतो, आम्ही दोघंच असायचो समाधानपणे कार्यक्रम संपल्यानंतर. ते थोडा वेळ काही बोलले नाही, मग थोड्या वेळानंतर म्हणले, दाभोलकर एक सांगू काय? मी म्हटलं सांगा ना. मग स्फोट व्हावा असं ते म्हणले, आम्ही ना म्हणजे नुसते वेट बिगार, तुमचे वेट बिगार, तुम्ही सांगितलं उठा की उठायचं, तुम्ही सांगितलं बसा की बसायचं. मी म्हटलं अरे माझी चळवळ केवढी मोठी झाली की डॉक्टर श्रीराम लागूंच्या सारखा वेट बिगार दसऱ्या फक्त मला मिळाला. नाही, ही गोष्ट फार अवघड आहे. आजच्या घडीला डॉक्टरांच्या 1.0 क्षमतेचा एकही नाटकातला, सिनेमातला, टीव्ही सिरियल मधला वेट बिगार त्याला आवडणाऱ्या कुठल्याही कार्यक्रमाला मिळत नाही. अवघड आहे, कार्यकर्त्यांना गरज नाही असं नाहीये. मी साधनाचा संपादक झालो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी डॉक्टरांच्याकडे गेलो की डॉक्टर काही लिहा म्हणून, डॉक्टरांनी अशी ती त्यांची भरलेली बाड मला दिली, त्याचं लमांड नंतर निघालं. तर साधना हे तुलनेने त्यावेळी अत्यंत छोटं साप्ताहिक होतं, फारसं त्यावेळीची स्थिती आमची वाईट होती. डॉक्टर लागूना फार मोठं नाव होतं, कुठल्याही प्रमुख साप्ताहिकांनी किंवा वृत्तपत्रांनी अत्यंत आनंदाने डॉक्टरांचं सिरियलाइज केलं असतं, फार मोठ्या प्रमाणात त्याला वाचक मिळाला असता. पण केवळ साधना हे एक ध्येयवादी साप्ताहिक आहे आणि नरेंद्र दाभोलकर त्याचे संपादक झालेले आहे, म्हणून त्यांना आपण मदत करायला पाहिजे म्हणून डॉक्टरांनी मला ते दिलं. ते तेवढ्या तोलामोलानी पुस्तक काढता येणार नाही म्हणून त्याचं लमाण जे आहे ते त्यांनी काढलं. आणि ही डॉक्टरांची ही एक झाली, म्हणजे अनेक ठिकाणी मला असं दिसलेलं आहे. नाधो महानोरांना पद्मश्री मिळाली 1991 साली, त्यावेळेला त्यांचा सत्कार डॉक्टर लागूंच्या हस्ते झाला. मी आणि डॉक्टर लागू दोघंही त्या सत्काराला जळगावला होतो, योगायोगाने होतो म्हणून होतो. उगीचच मी आपला महानोरांचा सत्कार झाल्यानंतर डॉक्टरना बोलताना असं म्हणलं, डॉक्टर आता पुढच्या वर्षी तुम्हाला पण पद्मश्री मिळायला पाहिजे बरं का? मग डॉक्टरने तिरकं माझ्याकडे बघितलं, ते म्हणले, दाभोलकर मला 1973 सालीच पद्मश्री मिळाली. आता तुम्हाला सांगतो, मला एकदा उत्तम कांबळेचा फोन आला की अमुक अमुक एक कवी अतिशय आजारी आहेत, त्यांना तातडीनं 1,00,000 मदत आहे, डॉक्टर लागू काही मदत करतील का? मी म्हटलं विचारतो. मी डॉक्टरांना मदत केली की अमुक अमुक आजारी आहेत आणि मदत करायची आहे, तुम्ही पैसे द्याल का? ते म्हणले देतो, आणि त्यांनी फोन खाली ठेवला. तर मला हे आश्चर्य वाटलं, कारण माझी अशी अपेक्षा होती की ते साधारणपणे सांगतील, बरं दाभोलकर त्यांना सांगा एवढी एवढी रक्कम मी देतो. त्याच्यानंतर 5 मला उत्तमचा फोन आला की अरे नरेंद्र, डॉक्टरांचा फोन आला मला आणि त्यांनी मला सांगितलं की मी इतकी इतकी रक्कम देतोय म्हणून, आणि ती रक्कम बऱ्यापैकी मोठी होती. मी असा विचार केला की खरं तर मला हे डॉक्टर लागू सांगत होते, सत्य सांगतो हे. डॉक्टर लागूंनी ते सांगितलं नाही याचं कारण, दान हे कधी षटकर्णी करायचं नसतं असं आपण मानतो, ते फक्त देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला माहीत पाहिजे. म्हणजे दीपात आहे ना, तरी माहीत आहे का नाही डॉक्टर लागूंनी दिलेल्या सगळ्या देणग्या मला माहीत नाही. आणि मला हे नक्की माहीत आहे कारण देणगी घेणाऱ्यांनी अनेकांनी मला सांगितलेलं आहे की डॉक्टर लागूंनी त्यांना किती मदत केलेली आहे. डॉक्टर लागूंच्या बरोबर मी अलीकडे कमी पण अनेक वेळेला अनेकदा रात्री भरपूर गप्पा मारलेल्या आहेत. आणि चुकून देखील ज्याला आपण गॉसिप म्हणतो, की ज्या संबंध क्षेत्रात ना ते आले, 25 मी एकदाही ऐकलं नाही. फक्त एकदा एका अभिनेत्रीबद्दल ते म्हणले, शी बिहेव थरली अनप्रोफेशनल, आणि तेवढं वाक्य उच्चारल्यानंतर जीभ चावून म्हणले, ओ आय एम रिअली सॉरी. फार अवघड आहे हे. त्यांचं वाचिक अभिनय या पुस्तकाची 6 आवृत्ती चालू आहे आणि त्याची सगळी रॉयल्टी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळते आहे.
हे मी सांगितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि एवढं सगळं होऊन या माणसाला किती दुर्दम्य इच्छा आहे. स्टीफन हॉकिंग हा आइन्स्टाईन नंतरचा प्रतिभाशाली शास्त्रज्ञ, तो भारतात येणार होता. डॉक्टर लागू मला म्हणले की काही झालं ना तरी दाभोलकर मला स्टीफन हॉकिंगला भेटायचं. आता तो येणार होता इंटरनॅशनल पार्टिकल फिजिक्सच्या परिषदेत. योगा योगाने माझा सख्या पुतण्या अतिश दाभोलकर हा त्याचा प्रमुख होता. तो आता फ्रान्सला असतो, एका मोठ्या इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर आहे. तो त्या पार्टिकल फिजिक्सच्या इंटरनॅशनल सेमिनारचा मुख्य संयोजक होता. त्याला मी म्हटलं अरे डॉक्टर लागूनच स्टीफन हॉकिंगला भेटायचं. तो म्हणला अवघड आहे काका, परंतु त्यालाही डॉक्टरांच्या बद्दल आदर होताच. मग त्याने असा काढली आयडिया, तो म्हणाला हे बघ जेवायच्या वेळी स्टीफन हॉकिंग्स एकटेच असतात, त्यामुळे त्या 20 मिनिटांमध्ये मी डॉक्टरांची आणि त्यांची भेट घालून देऊ शकतो. आणि डॉक्टर गेले. तुम्ही बघा डॉक्टरांच्या घरी तो फोटो आहे. परवाच मी ज्यावेळी दिपाल यांच्याकडे दुसऱ्या कामासाठी फोटो बघत होते, एखादं लहान मूल ज्या निरागस कुतूहलतेने एखाद्या कुणीतरी फार मोठ्या होत्या सचिन तेंडुलकरच्या बरोबर फोटो काढताना उभं राहील, तसं डॉक्टर श्रीराम लागू स्टीफन हॉकिंगच्या बाजूला उभे आहेत. त्यांचा चेहरा असा आनंदाने भरून आलेला आहे. हे सगळं काय आहे म्हणजे आपल्याला माहीत असेल की डॉक्टरांच्या घरी महात्मा गांधी उतरत, डॉक्टरांचे वडील हे पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते, मोठे वजनदार नेते होते, त्यामुळे डॉक्टरांनी महात्मा गांधींना बघितलेलं आहे. त्यातनं काय डॉक्टर त्यावर संस्कार झाला. जे डॉक्टरनी त्या पुस्तकात एके ठिकाणी लिहिलं आहे ते म्हणाले की आम्हाला असं सांगण्यात आलं होतं आणि आम्ही ते मानलं होतं की या देशामध्ये जे जे काही वाईट आहे, धर्मांधता वाईट आहे, जातीयता वाईट आहे, हिंदू मुसलमान वैर माहीत आहे, अस्वच्छता वाईट आहे, अंधश्रद्धा वाईट आहे, या सगळ्याचं कारण म्हणजे ते ब्रिटिशांचं साम्राज्य. ते एकदा ब्रिटिश साम्राज्य गेलं की सगळं आबादी आबाद होणार. आणि मग आम्हाला 47 साली वाटलं वा वा आता ब्रिटिश निघून गेले, आता आपण छानपैकी मेडिकल प्रोफेशन करायचा, आपल्याला आवडतात ती नाटकं करायची आणि आपण मजेत राहायचं. आणि आणीबाणी आली आणि आमच्या तोंडात कोणीतरी खाडकन थप्पड मारल्यासारखी झाली. मी त्या गाफील पिढीचा प्रतिनिधी आहे. म्हणजे ज्या वेळेला त्यांना असं लक्षात आलं की मी एका गाफील पिढीचा प्रतिनिधी आहे, त्यावेळेला त्याने असं ठरवलं की आपण त्याची मग मनपूर्वक भरपाई करायला पाहिजे. इतकी सजग, इतकी तीव्र, इतकी कृतिशील बांधिलकी अवघड आहे फार. म्हणजे आपण असं म्हणतो की तुका म्हणे झरा आहे मुळचाच खरा, त्यामुळे हा जो खरा असलेला झरा आहे त्याचं एक रूप आहे डॉक्टरांचं. आणि त्या रूपाचा वेध घेण्याची संधी मला रूपवेध पुस्तकाच्या प्रकाशनामुळे दिली. आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं.